Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tayade, and in today's lecture, we will see the part regarding your communication skills, and that is computer technology and recent concept in business. Computer technology, computer che tantradhyan, ani business yak Naveen concept concept, which uh, are I will read out the text and I will explain it to you. The revolution brought about by telecommunication and computer aided communication in business has resulted in modern concepts like e banking, e commerce, paperless office, and e meetings. थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आता टेलिकम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार आणि कम्प्युटर कम्प्युटर एडेड कम्युनिकेशन कम्प्युटरच्या माध्यमातून घडणारं संप्रेषण किंवा संवाद तर या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय घडून आलेलं आहे म्हणते रिव्होल्युशन क्रांती घडून आलेली आहे इट्स नॉट उत्क्रांती उत् उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल पण क्रांती म्हणजे सडन होणारा बदल अचानकपणे या सेक्टरमध्ये बिझनेसच्या ड्रास्टिक चेंजेस झाले ड्रास्टिक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हॅज रिझल्टेड इन like e मॉडर्न कन्सेप्ट लाईक ई बँकिंग आणि त्यामुळेच आपल्यासमोर नवीन कन्सेप्ट उदयाला आल्या कुठल्या ई e बँकिंग इंटरनेटद्वारा बँकिंग ई e कॉमर्स व्यवहार कसे करायचे पेपरलेस ऑफिस एकही कागद न वापरता आपलं कार्यालय कसं चालवावं ई मीटिंग्स आणि एकमेकांकडे डायरेक्टली जाऊन न भेटता दूरूनच आपल्या घरीच बसून एकमेकांशी कसा संवाद साधता यावा कशी मीटिंग करावी थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि कशाच्या माध्यमातून तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्या ठिकाणी भेट होत पण कशी होत आहे व्हर्च्युअल होत आहे आभासी होत आहे आणि च्या माध्यमातून एकमेकांसोबत काय होत आहे बोलचाल होत आहे त्या ठिकाणी एक परिषद आपण त्या ठिकाणी घरो घडवून आणतोय फॅम्युलिअरिटी विथ दीज मॉडर्न फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन वुड हेल्प वन ॲडॅप्ट टू डायनॅमिक वर्ल्ड ऑफ मॉडर्न बिझनेस कम्युनिकेशन आता या सगळ्या गोष्टींशी जर आपण फॅमिलियर झालो तर एकाला त्या कम्युनिकेशन त्या संप्रेशन किंवा तो संवाद साधताना एक ॲडॅप्टेशन करून घ्यावं लागेल एक अनुकूलता आपल्यामध्ये आणावी लागेल आपल्याला त्याच्याशी जुळून घेता यावं लागेल कशाशी डायनॅमिक वर्ल्ड ऑफ मॉडर्न बिझनेस कम्युनिकेशन ह्या नवीन आणि खूप डायनॅमिक ज्याला म्हणू आपण प्रगल्भ अशा त्या नवीन अत्याधुनिक बिझनेस व्यावसायिक संवादाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा काय होईल जुळून घेता येईल तर त्यामधला पहिला मुद्दा आहे पेपरलेस ऑफिस द फर्स्ट पॉईंट इज पेपरलेस ऑफिस द पेपरलेस ऑफिस इज अ कन्सेप्ट दॅट कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस आता पेपरलेस ऑफिस ही एक अशी कन्सेप्ट आहे अशी संकल्पना आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण करू शकतो कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण

खूपच ढिगारेचे ढिगारे त्या कपाटावरती टेबलावरती इकडे तिकडे असे आपल्याला दिसायला मिळायचे आणि त्या ठिकाणी फार कमी जागा उरायची एखाद्याला उभं राहण्याकरिता किंवा त्या ठिकाणी बसण्याकरिता तर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहू शकत नव्हता आणि बसू शकत नव्हता कम्फर्टेबली गोडाऊनसारखी त्यांची अवस्था होती

कार्यपद्धतीला अगदी पार बदलून टाकलेला आहे त्याचा लुकच चेंज करून टाकलेला आहे कम्प्युटर्स हॅव रिप्लेस्ड फिजिकल फाईल्स अँड ऑल द क्लटर असोसिएटेड विथ दॅम कम्प्युटरनी फाईलची जागा तर रिप्लेस केलीच त्या भल्या मोठ्या फाईल्सची त्या कपाटामध्ये लागलेल्या त्यांची जागा तर बदललीच परंतु त्याच्यासोबत आणखी ज्या गोष्टी निगडीत होत्या त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी त्यांनी रिप्लेसमेंट करून टाकली इफिशियन्सी इन द वर्क प्लेस हॅज गॉन अ थँक्स टू इनक्रीज स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन स्टोरेज अँड रिट्रेवल आता ही जी इफिशियन्सी आहे इफिशियन्सी म्हणजे एखाद्याची काम करण्याची क्षमता त्या ठिकाणी त्या वर्क प्लेसची त्या जागेची इफिशियन्सी वाढवली आणि ती एवढ्या प्रमाणात वाढवली की खूप जास्त प्रमाणात आणि हे त्यासाठी आपण आभार मानायला हवेत कशाचे स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन खूप त्वरित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती जात होती जाते आताच्या काळात स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन स्टोरेज आणि आपण अगदी सहजपणे आपल्या कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ती फाईल आपण व्यवस्थित राखून ठेवू शकतो अँड रिट्रॅवल आणि तिचा पुनर्वापर करू शकतो मोबिलिटी इज पॉसिबल बिकॉज एनॉर्मस अमाऊंट ऑफ डेटा कॅन बी रिस्टोर्ड ऑन अ सिंगल कम्प्युटर मोबिलिटी म्हणजे सहज इकडून तिकडे हालचाल करणेही शक्य आहे नाहीतर आधीच्या काळी समजा एखाद्याला एखादा रेकॉर्ड दाखवायचा असेल तर ती फाईल उचलून नेणे त्याच्यापर्यंत दाखवणे ने असं काम होतं आता तशी गरजच राहिली नाही आहे त्यातही एखादा का कागद सुटून जात होता आता काय तसं नाही आहे सहज आपला लॅपटॉप उचलला आपण तिथे जाऊन त्याला तिथेकडे आपल्या लॅपटॉपमधल्या फाईल्स दाखवल्या इतकी सोपी ते पद्धत झालेली आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये आपण एनॉर्मस खूप जास्त प्रमाणात कुठलाही डेटा आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो अँड वेन रिक्वायर्ड इट कॅन बी अप अँड ट्रान्सफर्ड फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर युझिंग पोर्टेबल स्टोरेज डिव्हायसेस आणि त्या फाईल्सला आपण इझिली ट्रान्सफरसुद्धा करू शकतो त्याचं बॅकअप घेऊ शकतो <coughs> एखादा त्या त्याचा त्या त्या बॅकअप म्हणजे एखादी बा हरवली ती फाईल किंवा खराब करप्ट झाली तर आपल्याकडे दुसऱ्यासुद्धा त्याची एक तशीच प्रतिकृती आपल्याकडे दुसऱ्या फाईलमध्ये किंवा दुसऱ्या डिवाईसमध्ये आपण स्टोअर केलेली असते आणि त्या स जे स्टोरेज आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ते पहा वी कॅन स्टोअर इन कॉम्पॅक्ट डिस्क सी डीज डिजिटल व्हर्सायटाइल डिस्क डी व्ही डीज पेन ड्राईव्ज अँड एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ज पहा सी डी व्ही डी पेन ड्राईव्ह आणि एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह या चार प्रकाराच्या गोष्टींमध्ये आपण आपल्या कम्प्युटरमधून गोष्टी स्टोअर करू शकतो अवेलेबल इन डिफरंट कॅपॅसिटीज आणि त्यांची क्षमतासुद्धा वेगवेगळी आहे आपल्याला दोन जी बीचा सुद्धा पेनड्राईव्ह मिळतो आपल्याला एकशे अठ्ठावीस जी बीचा सुद्धा पेनड्राईव्ह मिळतो त्यामुळे त्या त्यांची कॅपॅसिटीसुद्धा वेगवेगळी आहे आपल्या क्षमतेनुसार आपल्या गरजेनुसार आपण ती बाळगायला हवी विद द नेक्स्ट जनरेशन ऑफ टॅबलेट्स मोबाईल डिव्हायसेस अँड हायस्पीड इंटरनेट पेपरलेस ऑफिस हॅव बिकम अ रियालिटी आणि नवीन पद्धतीच्या नवीन जनरेशनचे जे टॅबलेट्स आहेत ठीक आहे मोबाईल डिव्हायसेस आहेत मोबाईलचे जे अवयव आहेत किंवा गरजेच्या गोष्टी आहेत मोबाईलच्या आणि हायस्पीड इंटरनेट एकदम वेगाने चालणारं आंतर झालं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज पेपरलेस ऑफिस एकही पेपर आणि कागद न का वापरता आपण आपलं कार्यालय चालवणे ही कन्सेप्ट आजच्या क्षणाला आपल्याला वास्तविकता वाटायला लागली आहे इट इज पॉसिबल वर्क अँड ऑफिस विदाऊट अ सिंगल पेपर सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक नाव वी विल मूव टुवर्ड्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर बघा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक मीटिंग्स थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सेस इज बिकमिंग इनक्रिजिंगली पॉप्युलर बिकॉज इट सेव्स बोथ टाईम अँड मनी इलेक्ट्रॉनिक मीटिंग व्हर्च्युअल किंवा आभासी भेटणं कशा माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या प्रेक्षा प्रक्षेपीकरणाचं प्रक्षे जे एक साधन आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण एक परिषद घडवून आणू शकतो तर त्यामुळे ती गोष्ट आज आजच्या काळामध्ये खूप जास्त पॉप्युलर होत आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे आणि कशामुळे बिकॉज इट सेव्ज बोथ टाईम अँड मनी कारण त्याचं हे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सेस का बरं पॉप्युलर होत आहेत कारण की ते पैसेही वाचवतात आणि त्यासोबत वेळसुद्धा वाचवतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अलाउज प्रोफेशनल टू मीट अँड कन्झर्व विदाऊट हेझल्स ऑफ ट्रॅव्हलिंग आता आधीच्या काळी समजा एखादी मीटिंग करायची असेल तर भारतातून उड्डाण करून फॉरेनमध्ये जावं लागत होतं मग त्या ठिकाणी त्याला भेटायला लागत होतं मग प्रवासाचा थकवा जाण्या येण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च जेवण्याचा खर्च तर ह्या सगळ्या गोष्टींना टाळून आज आपण भारतातून अमेरिकेतल्या व्यक्तीसोबत अगदी सहजपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो तर त्यामुळे ती गोष्ट फार जास्त महत्त्वाची ठरते हेझल्स ऑफ ट्रॅव्हलिंग प्रवासाचा थकवा त्या ठिकाणी राहत नाही ट्रान्सपोर्टेशन डिलेज मग एखाद्या ठिकाणी ट्रेन रद्द झाली किंवा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे डिले होत आहे उशीर होत आहे असंही काही राहिलेलं नाही आहे आणि एटसेट्रा अशा प्रकारच्या भरपूरशा गोष्टी अँड द असोसिएटेड एक्सपेंडिचर आणि त्यासोबतच असलेलं एक्सपेंडिचर खर्चसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जो जाण्या येण्यावरती तिथे थांबण्यावरती राहण्यावरती खाण्यावरती होतो तो सुद्धा आज आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाचवलेला आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इक्विपमेंट इज ऑफ टू टाईप्स आता पहा दोन माध्यम आहेत पण ते की ज्या माध्यमातून आपण ज्या प्रकारे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो रूम सिस्टीम एक आहे रूम सिस्टीम आता पाहूया आपण याच्यामध्ये काय आहे धिस टाईप ऑफ इक्विपमेंट इज परमनंटली सेटअप इन अ रूम इक्विप विथ फोन लाईन्स व्हिडिओ कॅमेराज लार्ज व्हिडिओ स्क्रीन अँड स्पीड इंटरनेट आता या रूम सिस्टीममध्ये या काही घटकांचा अंतर्भाव यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे एक रूम आहे त्यामध्ये सगळ्याच घोट गोष्टी आपण इक्विप केलेल्या इक्विप म्हणजे त्या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था करून ठेवलेली हो आहे फोन लाईनची व्यवस्था आहे व्हिडिओ कॅमेराज त्या ठिकाणी व्यवस्थित एच डी लावलेले आहेत क्लिअर दिसलो पाहिजे म्हणून लार्ज व्हिडिओ स्क्रीन समोरचा आपल्याला दिसला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एक मोठी स्क्रीन त्या आपण लावलेली आहे टी व्हीसारखी सारखी मोठ्या पन्नास इंची किंवा त्रेपन्न इंची तर नंतर त्या ठिकाणी हायस्पीड इंटरनेटसुद्धा आहे म्हणजे कुठलाच व्यत्यय त्या मीटिंगमध्ये येऊ नये म्हणून हायस्पीड इंटरनेटसुद्धा आहे तर अशी जर व्यवस्था असेल तर कोणालाही त्या ठिकाणी ऑनलाईन मिटिंग करायला आवडेल नंतर दुसरी व्यवस्था आहे डेस्कटॉप सिस्टीम डेस्कटॉप म्हणजे आपल्या कम्प्युटरचा स्क्रीन इन दिस इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स आर इक्विप्ड विथ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर आपले जे स्वतःचे कम्प्युटर्स आहेत त्या ठिकाणी त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर त्यामध्ये अपलोड केलं जाते त्याला एक वेब कॅमेरा लावला जातो अँड कनेक्ट टू अदर कम्प्युटर थ्रू द इंटरनेट आणि त्याला इंटरनेटचं कनेक्शनसुद्धा दिलं जातं तर एका रूममध्ये बसूनसुद्धा करू शकतो आणि आपल्या टेबलवरती डेस्कटॉपवरतीसुद्धा आपण ह्या कॅमेरा वेब कॅमेरा वेब कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर एवढ्या गोष्टी आणि इंटरनेटचं कनेक्शन या गोष्टी वापरूनसुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रोव्हाइड्स अँड अल्टरनेटिव टू फेस टू फेस मिटिंग्स आता कोणालाही प्रत्यक्ष जाऊन भेटणं ठीकच आहे परंतु त्यांनी एक पर्याय आपल्या माझ आपल्यासमोर अशा प्रकारे निर्माण करून ठेवलेला आहे एक एक दुसऱ्याला स्वतः जाऊन न भेटता आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला डिरेक्टली पाहू शकतो तो काय करतोय काय बोलतो आहे इट मेक्स अँड इफेक्टिव्ह प्लॅटफॉर्म टू होल्ड डेलिबरेशन्स आणि अशामुळे आपण त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीसोबत डिलिबरेशन्स करू शकतो डिलिबरेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट रिलेटेड टू प्रोजेक्ट डिलिबरेशन म्हणजे विचार विमर्श आपण कुठल्याही व्यक्तीसोबत विविध विविध शब सब्जेक्ट म्हणजे गोष्टींवरती किंवा टॉपिक्सवरती आपण डिस्कस करू शकतो किंवा रिलेटेड टू प्रोजेक्ट एखादा प्रोजेक्ट असेल त्याबद्दल आपण विचार विमर्श करू शकतो प्रॉडक्ट त्या एखाद्या निर्माण न केलेल्या गोष्टीबद्दल आपण त्या ठिकाणी विचार विमर्श करू शकतो वीज अ वीज आणि अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या कम्पिटिंग प्रॉ प्रॉडक्ट्स आहेत आपल्यासोबत क कॉम्पिट करणाऱ्या ज्या प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यासोबत त्यांच्याशी रिलेट असणाऱ्या भरपूरशा गोष्टी वीज वीज म्हणजे चारसंबंधी अशाच्या संबंधी प्रॉडक्ट्स वीज अ वीज, वीज कॉम्पिटिंग प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्यासोबत कॉम्पिट करणारे जे, जे मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यासो त्यांच्याशी निगडीतसुद्धा आपण चर्चा त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करू शकतो इफेक्टिव्ह यूज ऑफ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माईट हॅव माइट गिव्ह अँड ऑर्गनायझेशन अँड एज ओव्हर बिझनेस रायव्हल्स समजा जर आज आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिटिंग झोडत जात असेल तर आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याला बिझनेस रायव्हल म्हणजे व्यावसायिक शत्रूला आपण एक कडी टक्कर त्या ठिकाणी देऊ शकतो इन द हायली कॉम्पिटेटिव्ह मार्केट्स ऑफ द प्रेझेंट आजची जी एक मार्केट सिस्टीम आहे ती फार कशी आहे कॉम्पिटेटिव आहे ठीक आहे तर त्या कॉम्पिटेटिव्ह सिस्टीमच्या मध्ये जर आपण अशा प्रकारच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमांसारखा जर आपण उपयोग केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त प्रमाणात काय होऊ शकतो त्याचा उपयोग होऊ शकतो सो so, We have seen two topics today. One is paperless office, and another one is video conferencing. So, both these concepts are new and they are very uh, important from the uh, nature point of view, uh, money saving point of view, and our uh, growth point of view. माध्यमातून आपला पैसा वाचतो आपलं ऑफिस क्लीन राहतं आपल्याला जागा छोटी लागेल आणि आपण सहज कोणासोबतही आपण भेटू बोलू शकू तर अशा प्रकारचे हे दोन महत्त्वाचे ग टॉपिक आपण या ठिकाणी बघितले आय होप यू हॅव अंडरस्टूड द पॉईंट्स वेल द नेक्स्ट टॉपिक दॅट इज ई बँकिंग विल बी डिस्कस्ड इन द नेक्स्ट लेक्चर टिल देन गुड बाय थँक यू